नमस्कार, मी संदीप जाधव, आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नेटवर्क। मध्ये CAA समर्थनार्थ जी भव्य अशी ऐतिहासिक तिरंगा रॅली काढली त्याबद्दल सर्व ह्या ठिकाणी संयोजकांचं या ठिकाणी मी आणि त्याच्यामध्ये जे तरुण उत्साही त्यांनी अतिशय शिस्तीचं असं दर्शन घडवलं आणि देशप्रेमी अशा घोषणा देऊन ही रॅली संपूर्ण शहरामध्ये शहराला ढवळून काढलं त्याबद्दल त्या सर्वांची या ठिकाणी मी नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून या ठिकाणी त्यांचे आभार मानतो। खरं म्हणजे CAA हा जो कायदा झालेला आहे हा कायदा आत्ताचा नाही आहे, हा कायदा 1955 ह्या ठिकाणी ह्या देशामध्ये अस्तित्वात आला आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये ज्या सुधारणा ह्या अनुषंगानं घटनेच्या अधीन राहून या ठिकाणी करायला पाहिजे होत्या त्याचाच एक भाग असा हा भाग आहे आणि तसा अधिकार संसदेला या देशाच्या या घटनेने कलम 11 अन्वये दिलेला आहे आणि त्याचंच पालन करत ह्या ठिकाणी आज शेजारील अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल किंवा अजून बांगलादेश असेल ह्या ठिकाणी जे धार्मिक उत्पीडन या लोकांचं झालं आणि ते जीवाच्या भीतीपोटी आपली मालमत्ता आणि हे सोडून या ठिकाणी जे 31 डिसेंबर 2014 आधी या ठिकाणी या देशामध्ये आलेले आहेत अशा सर्व लोकांवर ज्या केसेस होत्या जे ह्या शासनाच्या माध्यमातून त्यांना घुसखोरी म्हणून खोर म्हणून ठरवलं गेलं होतं ते सगळ्या गुन्हे आणि हे परत घेण्यासाठी हा कायदा झालेला आहे। हा कायदा 31 डिसेंबर 2014 आधी 6 धर्माच्या लोकांसाठी आहे ज्यांचं धार्मिक उत्पीडन झालं, विशेषतः हिंदू असतील, शीख असतील, ईसाई, जैन, या ठिकाणी ख्रिश्चन, पारसी, शीख, बौद्ध अशा ह्या लोकांना ज्यांना धार्मिक उत्पीडन या देशामध्ये आलेत त्यांच्यासाठी हा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे। एक मोठा गैरसमज ह्या देशाच्या अल्पसंख्याक समाजामध्ये सुरुवातीपासून पसरवण्याचा प्रयत्न राजकीय भूमिकेतून प्रेरित होऊन ह्या ठिकाणी मताच्या राजकारणासाठी ह्या ठिकाणी जाणीवपूर्वक झालेला होता। त्याच्यामध्ये ह्या देशाच्या अल्पसंख्याक समाजाला ही भीती दाखवली गेली की तुम्हाला तुमचं नागरिकत्वावर इथं कुठेतरी गंडांतर येणार आहे। तर हा कायदा मुळातच कुणातरी नागरिकत्व देण्यासाठी आहे आणि कुणाचं नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी हे नक्कीच नाही, हे आता सगळ्यांना पटायला लागलेलं आहे आणि आजचं धारूर शहरात जी भव्य दिव्य अशी ऐतिहासिक रॅली निघाली त्या माध्यमातून हे परत सिद्ध। लोकांनी, देशप्रेमी नागरिकांनी ह्या ठिकाणी अभूतपूर्व जी तिरंगा रॅली काढली त्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक असं स्वागत करतो। My goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Anis Classes. Anis Classes, where maths is fun. Thank you.
नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा.